नमस्कार मंडळी, पुन्हा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. आज सकाळी व्हिडिओ चालू केलाय. सकाळच्या वाजलेत 8. आता आज आम्ही करणार आहे रायगड चाललोय. चाललोय आम्ही कर्नाटकामध्ये बबलादी येथे. तुम्ही बोलू शकता चाललोय आम्ही दर्शन करायला. आता मी निघू राईट समथिंग 80 किलोमीटर राईड आहे. जास्त काय लांब नाही जाणार आहे. बोलू की आज ब्लॉग होण्या ब्लॉग नाही आला आपल्या चॅनलवर खूप दिवस झाले. चला पुढची माहिती मग सगळं तिकडे मठामध्ये भेटून सांगतो. माझ्यासोबत आहे चल तुम्हाला मेंबर आहे भेटू सोबत कोण कोण आहे त्यांना भेटू आपण. आणि आपण लगेच राईड चालू करूया. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण कंटिन्यू बघा. पुढे खूप मजा येणार आहे. बाय गाईज. फायनली सावळगी मध्ये थांबले. बाकी तिकडे पेट्रोल टाकायला. माझ्यासोबत आहे अक्षय आणि बघित असेल लास्ट ब्लॉग मध्ये. आणि आपला ब्रदर आहे उमापती. आणि बाकीचे दोघं आहेत तिकडे पेट्रोल टाकायला. आम्ही थांबलोय सावळगी मध्ये. इथून किती किलोमीटर अजून किलोमीटर इथून अजून एक 40-50 किलोमीटर आहे. आणि अजून आता 30 किलोमीटर आम्ही क्रॉस केलंय. तिथून जाणार बबलादीला. चला जाऊया पुढे. बाय. ಇಲ್ಲಿ ಈ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕೈಲಾಸದ ಮುಗು ಕೈಲಾಸ ಆಗಿತ್ತು. ಆ ಟೈಮ್ದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಬಾಂಡ್ರು ಮುಸಲ್ರು ಗೋಲ್ಡ್ರು ಎಲ್ಲರೂ ಇದ್ದರು ಈ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ. ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಇದು 12 ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ ಒಂದು ಬಬಲಾದಿ ಸಮ ಅಂತೆ. ಮತ್ತು ಇದೇನಂದರೆ ಪ್ರಖ್ಯಾತವಾದ ಇದು ತಾಯಿ ಜಗದ ಶಕ್ತಿಪೀಠವನ್ನು ಚಿಕ್ಕಯ್ಯ ಪಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿರೋದು. ಇಲ್ಲಿ ಏನಂದರೆ ಸೀತಿ ಮನೆಯಿಂದ ತಂದಿದ್ದಾರೆ. ಆ ಶಕ್ತಿಪೀಠವನ್ನು ನಿಮ್ಗೆ ತೋರಿಸ್ತೇನೆ. ಬಬಲಾದಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಮಠದ ಕ್ರಿಸ್ತಾನ್ ಈಗ ಪವಾಡ್ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಆ ಟೈಮ್ದಲ್ಲಿ ಬ್ರಿಟಿಷರ್ ಕಾಲದ ತರಾಯಿ ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ರು. ಅವಾಗ ತರಾಯಿನ ಮಾಡಿದ್ರು ಪೂರ್ತಿ ಎಲ್ಲ. ಈಗ ಮತ್ತೆ ಕ್ರಿಸ್ತಾವಧಿ ದಾಟಬೇಕಂದ್ರೆ ಆ ನದಿಯಿಂದ ಆ ಗುಣದಲ್ಲಿ ದಾಟಬೇಕಂದ್ರೆ ತುಂಬ ಇಶ್ಯೂ ಆಗಿತ್ತು. ಫುಲ್ಲು ನದಿ ಎಲ್ಲ ಫುಲ್ ಬಂದಿತ್ತು. ಅವಾಗ ಹಡಗಿದ್ದಿಲ್ಲ. ಅವಾಗ ಭಕ್ತರೆಲ್ಲ ಕಣ್ಣು ಮುಟ್ಟಂತ ಹೇಳಿದ್ರು. ದಿನ ಹೊಡೆಯಂದ್ರು. ದಿನ ಹೊಡೆದ ತಕ್ಷಣ ಭಕ್ತರೆಲ್ಲ ಆ ಸೈಡ್ ಹೋಗಿದ್ರು ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಆಗಿ. ಇದೇ ಈ ಕ್ಷೇತ್ರದ ಪವಾಡ ಮಹಿಮೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಮಣಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕ್ಷೇತ್ರ ತೋರಿಸ್ತೀವಿ. Thank you.
ಹೇಳ್ತಾರೆ.